हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन दीप सडे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी येणार आहे 12वीचा बोर्डचा पेपर. ठीक, आन्सर सीटमध्ये आपण कशाप्रकारे राहायचं निश्चिंत राहा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि पेपर कसं लिहायचं, कशाप्रकारे लिहायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे सर, त्याला बघा, आपल्याला पेपरच्या आन्सर कीमध्ये आपल्याला इथं तुमचा जो सीट नंबर आहे तो अंक टाकायचा आहे, त्यानंतर इथं अक्षरं टाकायचं आहे, त्यानंतर इथे जी तुम्हाला काय करायची सिग्नेचर करायची. ठीक आहे, तर हा जो पेपर आहे मी चेक केलेला, या पेपरमध्ये 80 out of 79 मार्क्स आले आहेत, त्या प्रमाणे पेपर लिहिले विद्यार्थ्यांनी. तर मला वाटलं की तुम्हाला दाखवा होतं, तर निश्चित राहा. पण सगळी गोष्टी मी तुम्हाला रायटिंग स्किल्स सहित सांगणार आहे, निश्चित राहायचं. तुम्हाला मार्क्स पड दिलं तुम्ही 100% पास होईल ची गॅरंटी. ठीक आहे, पहिला प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो टेक्स्चुअल बेसवर तुम्हाला इथे दिलेलं आहे. याप्रमाणे तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स असेल, मॅचच्या फॉलोइंग असेल किंवा फिल इन द ब्लँक असेल, याप्रमाणे लिहायचं. जसं बघा, पहिला प्रश्न मी लिहून दिलेला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर इथं A4 पण असतो आपला काय पर्सनल रिस्पॉन्स असतो, ॲनालिटिक्स क्वेश्चन असतो. ॲनालिटिक्स क्वेश्चनमध्ये तुम्हाला याप्रमाणे 5-6 ओळी ॲनालिटिक्स ऑन युअर पॉईंट ऑफ व्ह्यू अशी ॲनालिटिक काढायची, मोकळी काढायची, एकदम व्यवस्थित समजेल तशी. ठीक आहे, तसं एकदम मोकळी लिहायचं. तुम्हाला इथं पैकीची मिळतात, पण ग्रॅमॅटिकल बेस होईल तो आपण आपलं बेसिक लेवलला गेलं पाहिजे. नंतर इथं हा याचं क्वेश्चन आहे डोअर्स डायरेक्टचा, तो डायरेक्टली आन्सर तुम्हाला लिहून दिलेला आहे. ठीक आहे, या अगोदर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण डायरेक्टली बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये बघा, फिल इन द ब्लँक अशाप्रमाणे लिहायचे. फिल इन द ब्लँक म्हणून काय करतात, डायरेक्ट उत्तर लिहितात. हे बघा, डायरेक्ट उत्तर नाही लिहायचं, फिल इन द ब्लँक पूर्ण लिहून जो आन्सर आहे त्या आन्सरला अंडरलाईन करणे अनिवार्य. हे बघा, अंडरलाईन केलेलं आहे. ठीक आहे, असं अंडरलाईन करून तुम्हाला लिहायचे, तेव्हा तुम्हाला मार्क्स मिळतात. ठीक आहे, डायरेक्टली उत्तर लिहिल्यावर फिल इन द ब्लँकमध्ये मार्क्स मिळत नाही. त्यानंतर इथं वेब डायग्राम आहे विद्यार्थ्यांना, रिलेटेड आहेत काही डिसिप्लिन आहेत, काही डिसिप्लिन असं बॅक टू बॅक कॉलम करून दिले, त्याप्रमाणे आला तर तुम्हाला लिहायचं. ठीक आहे, त्यान विद्यार्थी मित्रांनो आहे आपला इथं पुढं काही गोष्टी पुढं A4 पण आहे, तोच आहे पॉईंट ऑफ व्ह्यू पर्सनल रिस्पॉन्स, तो याचप्रमाणे आला पाहिजे आणि हँडरायटिंग याचप्रमाणे आली पाहिजे. ठीक आहे, बघा, आता मी तुम्हाला ते सांगतो, मॅच द फॉलोइंग तुम्हाला मागच्या पेपरमध्ये पण सांगितलं. मॅच द फॉलोइंग लिहित असताना असं लिहायचं आहे. ठीक आहे, मुलं काय करतात, ए लिहितात, त्याच्यासमोर आन्सर आहे असं करतात, तसं नाही करायचं. किंवा असं करतात तसं पण नाही करायचं, जो आन्सर असेल तो आन्सर डायरेक्टली त्याच्या समोर लिहा. ठीक आहे, डायरेक्टली असं समोर लिहायचं तुम्हाला आन्सर. तर आपला मेन पार्ट आपण बघू, समरी लिहित असताना तुम्हाला पण टायटल देणे. बघा, तुम द स्कूल टायटलनंतर तुमच्या शब्दात मांडायचं आहे. ठीक आहे, तुमच्या शब्दात मांडायचं आहे. सुरुवातीला मिनिमम एक पॅरेग्राफ तरी तुम्हाला तुमचं मिनिमम तुमच्या शब्दात तुमच्या लँग्वेजमध्ये ग्रॅमॅटिकल नाही यायला पाहिजे. नंतर थोडंफार तुम्ही तिकडनं जर कॉपी केलं समरीमधून, त्या पॅसेजमधून जर थोडे घेतले तरी चालते, पण सुरुवातीचा पॅरेग्राफ इम्पॉर्टंट आहे की तो आपला यायला पाहिजे, कारण एक्झामिनर तो रीड करत असतो. त्यानंतर बघा पुढं आहे वेब डायग्राम, माइंड मॅपिंग. बघा, 3 marks असतो आपला माइंड मॅपिंगमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला मेन पॉईंट लिहिणे, बेस्ट सोर्स ऑफ इंटरमेंट मेन लिहिणे, मग त्याच्या रिलेटेड पण ते मोबाईल, रेडिओ, बुक्स, मॅगझिन हे लिहिणे. त्यानंतर त्याच्या रिलेटेड रेडिओमध्ये बघा, म्युझिक आहे, न्यूज आहे, स्टोरी आहे. त्यानंतर बुक्समधून स्टोरी आहे, इमॅजिन आहे, पोएम आहे, मॅगझिनमधून जोक्स वगैरे आहे. त्यानंतर बघा अजून पुढचं आहे इंटरटेनमेंटचं सोर्स, बघा टेलिव्हिजन आहे, टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला दिले म्युझिक, गुगल मॅप, स्पोर्ट, आउटडोर इनडोर गेम. ठीक आहे, म्हणजे याला म्हणतात माइंड मॅपिंग. याप्रमाणे माइंड मॅपिंग पूर्ण पेजवर आलं पाहिजे. ठीक आहे, पोएट्रीचं सेक्शन आहे, पोएट्री सेक्शनमध्ये बघून घ्या, डायरेक्टली आन्सर दिलेलं आहे. डायरेक्टली तुम्हाला इथं सिक्वेन्स दिलं आहे, सिक्वेन्स लावून दिलेले. ठीक आहे, आपण डायरेक्ट बघूया, तर हे झाले समजा नॉर्मल, इथं तुम्हाला काही अडचण येत नाही. हे ॲप्रिशिएशन आहे, ॲप्रिशिएशन पण बघून घ्या एकदा व्यवस्थित, ॲप्रिशिएशन कशाप्रकारे लिहितात, पोएमचं नाव. ठीक आहे, कोणी लिहिली ती, त्याचं रायमिंग स्कीम, 1-2, 4-5 पोएम रट्टा मारून घेऊन जायची, त्या आरामात तुमचे होऊन जातात. ठीक आहे, एक कोणती तरी येते, फक्त आपल्याला आयडेंटिफाय करता आली. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आपण घेतो आता रायटिंग स्किलमध्ये पहिला क्वेश्चन असतो बघा, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिले कॉलम करायचं आहे. कॉलम केल्यानंतर वरती नाव लिहायचं मेसेज, त्यानंतर डेटनंतर टायमिंग त्याच्या खालीच, त्यानंतर मेसेज आपण कोणासाठी सोडतो आहे त्या व्यक्तीचं नाव, तर कॉमा, त्यानंतर तो मॅसेज 6-7 ओळींमध्ये आला पाहिजे. बघा कसं एकदम व्यवस्थित पण तुम्हाला लिहून दिलेलं आहे, आय हॅव यू गुड ॲक्च्युली वगैरे, एकदम म्हणजे प्रॉपर तुमच्या लँग्वेजमध्ये. नाही तर लिहित असताना काय वापरायचं तुम्हाला, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स,
आणि सिम्पल पास्ट टेन्सच तुम्हाला इथं वापरायचं आहे. ज्याने मॅसेज सोडलेला आहे त्याच्या मैत्रिणीसाठी तिचं नाव खाली एक लाईन सोडून खाली नावाने पूर्ण कॉलम करायचे. तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळतात. ठीक आहे. त्यानंतर आहे इंटरव्ह्यू ईमेल आणि त्याला ऑर्मध्ये आहे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू म्हणजे त्याचं नाव पहिले तुम्हाला ग्रीटिंग लेटची विद्यार्थ्यांना बघ फी ग्रीटिंग घ्या. ग्रीटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं युसेफ बेने गुड मॉर्निंग कॉंग्रॅच्युलेशन यू आर रिसिंग आयडियल टीचर अवॉर्ड. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन विचारायचे. इथे विद्यार्थ्यांनी एक लाईन सोडली नाही, तुम्ही एक लाईन सोडून एक क्वेश्चन लिहिलं तरीही चालेल, अजून सुटसुटी दिसेल, अजून चांगलं दिसेल. तरी याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे मिनिमम 9 ते 10 क्वेश्चन पाहिजे. ठीक आहे. 9 ते 10 क्वेश्चन झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली समिंग अप करणं गरजेचं आहे. समिंग अप आणि ग्रीटिंग सुरुवातीला जो असतो ना त्यांना शेवटला याला अर्धा मार्क असतो. थँक यू सो मच फॉर युअर गिविंग प्रिसिस्टिंग. मी पाठ करून ठेवा, डायरेक्ट पाठ करून ठेवा. हे जर तुम्ही पाठ करून ठेवलं तर तुम्हाला काय होईल, डायरेक्ट समिंग अप करायला अडचण येणार. समिंग अप करायचाच इंटरव्ह्यू जाचं तुम्ही क्वेश्चन देतात तर समिंग अप 100% करायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे स्पीच रायटिंग. बघा स्पीच रायटिंग कसं दिलं आहे. बघा स्पीच रायटिंगमध्ये लिहित असताना तुम्हाला सब्जेक्ट असेल. सब्जेक्ट काय आपला सेव फोर्ट आणि सेव लाईफ. ठीक आहे. किल्ले वाचून बघायचे. रिस्पेक्टेड टीचर्स जे आपण लहानपणापासून स्पीच म्हणत आलो ऑनरेबल प्रेसिडेंट चीफ गेस्ट वगैरे त्याच टाईपमध्ये तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ठीक आहे. इथे लिहिलं तुम्ही असं. लिहिल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली एक पॅराग्राफ आपलं लिहून टाकायचं. नंतर आपण डायरेक्टली जसं स्पीच लिहितो त्याचप्रमाणे तुम्हाला बाकीच्या गोष्टी खालची लिहायच्या. स्पीच तुम्ही लिहिले बघा. स्पीच प्रत्येक याला पॅराग्राफ दिलेले आहे. स्पीच एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित तुम्हाला लिहून दिलेलं आहे. याचप्रमाणे तुम्हाला स्पीच रायटिंग आणि लिहिल्याच्यानंतर खाली थँकिंग यू असं तुम्हाला म्हणायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर व्यवस्थितपणे काही घाबरायचं नाही. रायटिंग स्किलचा पाठ याप्रमाणे लिहिला पण सेक्शन मिस नका करू. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे सेक्शन मिस करायचा नाही विद्यार्थी मित्रांनो. तो खूप मोठा पार्ट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. अजून तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला कमेंट करा, मला सांगा की कोणत्या क्वेश्चनला काय अडचण आहे. ठीक आहे. तसं प्रॉपर कोणतं काय आणि कसं लिहायचं आहे ते मी सांगितलं. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललेलो आहे की कशाप्रमाणे लिहायचं. याच्यात रायटिंग स्किल तुम्हाला दिलेलं आहे. रायटिंग स्किलमध्ये याचप्रमाणे तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे. रायटिंग स्किलमध्ये शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. सेव पेपर सेव ट्री अपील रायटिंग आहे. अपील रायटिंग तुमचं याप्रमाणे आलं पाहिजे. टी डायग्राम जमली पाहिजे तुम्हाला. काही पॉईंट हायलाईट केलेलं पाहिजे. सेव अवर प्रोड्युसर सेव अवर पेपर याप्रमाणे आलं पाहिजे. ठीक आहे. सेव अवर सोर्स याचप्रमाणे तुमचे अपील रायटिंग आलं पाहिजे. ते मला 4 पैकी 4 मार्क मिळतात. हायलाईट टायमिंग प्लेस. ठीक आहे. टायमिंग दिलं आहे प्लेस दिलं आहे सेव प्लीज मी. हे झालं अपील रायटिंग. अपील रायटिंग तुमचं याप्रमाणे आलं पाहिजे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. बघून घ्या. रायटिंग स्किलचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे 12वीसाठी. मुलांना कळत नाही कुठं काय लिहायचं आहे त्यासाठी मी पूर्ण व्यवस्थितपणे दिलेलं आहे. ठीक आहे. व्यवस्थितपणे अजून रिपीट एकदा बघा काय अडचण तसं मला कळवा. पेपर लिहायचं विद्यार्थी मित्र पेपर शांततेत लिहायचं आहे. घाबरायचं नाही, प्रेशरमध्ये द्यायचं नाही आहे. रायटिंग स्किल असेल किंवा बाकीचा कोणताही पार्ट असाच लिहा. ठीक आहे. बिलकुल घाबरायचं नाही. पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. नेक्स्टच अपडेटसाठी बघत राहा आपला ईदीप स्टडी चॅनल पेज.